नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. मोहीम फते. आता अंतराळातूनही राहणार शत्रूवर नजर. इस्रो कडून अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट सह सर्व 10 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजानं पुकारला एल्गार. मुंबईत मातोश्रीवर मशाल मोर्चा, तर पंढरपुरातून आक्रोश मोर्चा. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अनेक पक्षांच्या माध्यमातून उमेदवार रिंगणात उतरण्याच्या तयारी. सांगलीचे आपचे डॉक्टर अमोल पवार, तर अपक्षमधून बाळकृष्ण यमगर यांनी उमेदवारी केली जाहीर. चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांना भेटणं हा केवळ योगायोग नाही. मंत्री हसन मुश्रीफ यांचं कोल्हापुरात वक्तव्य. विधान परिषदेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीकडे उमेदवार नाहीत म्हणून वंचितच्या उमेदवारांना पळवलं. प्रकाश आंबेडकरांची टीका. जागतिक संशोधक शास्त्रज्ञांच्या क्रमवारीत शिवाजी विद्यापीठातील 5 प्राध्यापकांनी मिळवलं स्थान. प्राध्यापकांना मिळाला जागतिक शास्त्रज्ञांचा दर्जा. परभणी विभागाच्या 2700 एसटी कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांपासून पगार नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ. ऑनलाईन परीक्षांचा भावी वकिलांना जॅकपॉट. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एटीकेटी विद्यार्थ्यांनाही पैकीच्या पैकी मार्क्स. मातोश्रीवरील आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बजावली नोटीस. मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून दडपशाही. विनायक मेटे यांचा आरोप. आणि योग्य ती सर्व खबरदारी घेऊन दिवाळीनंतर 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना. प्रायोजक सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला.